महाफास्ट 24 मध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजच्या 24 सुपरफास्ट बातम्या. एखाद्या नटाला आपल्या मुलांसाठी देश सुरक्षित नसल्याचे वाटते आणि या मंडळींना सुरक्षित वाटत नसेल तर त्यांनी देश सोडून जावे, शंकर अभ्यंकर यांचा सल्ला. सध्याची राजकीय परिस्थिती कठीण असून पुढील पंतप्रधान कोण असेल हे आता सांगू शकत नाही, बाबा रामदेव यांचं सूचक वक्तव्य. मोदी युगामध्ये अयोध्येत राम आणि राजकारणात लालकृष्ण अडवाणी यांचा वनवास संपलेला नाही, शिवसेनेची टीका. सत्र न्यायालयामध्ये न्यायाधीशांची भरती करताना अनुसूचित जाती आणि जमातींना आरक्षण देणं गरजेचं, रविशंकर प्रसाद यांचं मत. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत गुजरात मधील मुसलमान सुस्थितीत असून काँग्रेस हिंदू मुसलमानांमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करते, विजय रुपाणी यांचा आरोप. एसटी महामंडळ सरकारनं चालवावं, सरकारनं आपल्या अखत्यारीत सार्वजनिक प्रवासी सेवा सक्षमपणे जनतेपर्यंत पोहोचवावी अशी मागणी एसटी कामगार सरकारकडे लावून धरणार. गेली 4.5 वर्ष सत्ता हातात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना कधी रामाची आठवण झाली नसून निवडणूक आल्यावर रामाची आठवण झाली आहे, शरद पवार यांची टीका. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावानं सुरू केलेल्या महाराष्ट्रातल्या 13 जिल्हा परिषदांच्या शाळांमुळे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण घेण्याची संधी, मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास. धनगर समाजाप्रमाणे मराठा समाजाचीही फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही, शरद पवार यांनी व्यक्त केली भीती. भाजपच्या बाउंड्रीवर असणाऱ्या इतर पक्षातल्या नेत्यांचे पत्ते जानेवारी एंडला खुले होतील, चंद्रकांत पाटील यांचा विश्वास. शिवसेना आमचा नैसर्गिक मित्रपक्ष असून आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला विश्वासात घेऊनच जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला जाईल, रावसाहेब दानवे यांचं स्पष्टीकरण. स्वतः मरण्यापेक्षा दौऱ्यावर आलेल्या मंत्र्यांचे कपडे काढून ठोकून काढा, राजू शेट्टी यांचं वादग्रस्त वक्तव्य. अयोध्येतील राम मंदिराच्या प्रश्नी लवकरात लवकर सुनावणी घेऊन निकाल द्यावा, रविशंकर प्रसाद यांची मागणी. चीनची स्मार्टफोन उत्पादक कंपनी हॉनर आज आपला नवीन फोन हॉनर V20 लॉन्च करणार. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात मयंक अग्रवालची अर्धशतकी खेळी, दिवसाअखेर भारत 2-215. गोलंदाज ज्या जिगरीनं खेळ करतात तसाच खेळ तुम्ही फलंदाजांनीही मेलबर्न कसोटीत करा, विराटची आपल्या सहकारी फलंदाजांना सूचना. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवन प्रवास दाखवणारा आगामी ठाकरे चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात. देशात असंतोष वाढत असून त्यामुळे मी चिंतेत आहे, लोकांनी हसत राहावा आणि संयम ठेवावा, सोनू निगमनं केलं वक्तव्य. यंदाच्या साखर हंगामाची सुरुवात अतिशय विपरीत झाली असून राज्य शासन कोणत्याही परिस्थितीत मदत करण्याच्या भूमिकेत नसल्याने आता कारखानदारांचा संयम सुटण्याची शक्यता आहे. निरा उजवा कालव्यातून 27 डिसेंबर पासून सांगोला शाखा 5 मध्ये पाणी सोडलं जाणार. पुणे बाजार समितीत पुण्यासह शेजारील जिल्ह्यातून सध्या दुष्काळी स्थितीत भेंडीची आवक कमी झाल्याने दरात चांगलीच वाढ झाली आहे, अशा प्रतिकूल स्थितीत हे पीक शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारं ठरू पाहते. काल मुंबई शेअर बाजारात 35,470.15 अंकांनी सेन्सेक्स बंद, तर आज 35,443.16 अंकांनी सेन्सेक्सची सुरुवात. कालच्या तुलनेत सेन्सेक्स मध्ये 26.99 अंकांची घट. मुंबईत 10 ग्रॅम सोन्याचा आजचा दर 32,480 रुपये तर कोल्हापुरात 10 ग्रॅम सोन्याचा आजचा दर 31,990 रुपये. मुंबईत 1 किलो चांदीचा आजचा दर 41,400 रुपये तर कोल्हापुरात चांदीचा आजचा दर 40,200 रुपये. मुंबईतील आजचा पेट्रोलचा दर 75.41 रुपये प्रति लिटर. कालच्या तुलनेत पेट्रोलच्या दरामध्ये प्रति लिटर कोणतीही वाढ नाही. मुंबईतील आजचा डिझेलचा दर 66.79 रुपये प्रति लिटर. कालच्या तुलनेत डिझेलच्या दरात सुद्धा प्रति लिटर कोणतीही वाढ नाही. महाफास्ट 24 मध्ये इथेच थांबूया. ताज्या अपडेट साठी पाहत रहा महा न्यूज लाइव्ह.